जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। मंगलमूर्ती बहुउद्देशीय संस्था संचलित लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त जामनेर शहराच्या चारही दिशांनी चार वेगवेगळ्या दिंड्या काढण्यात आल्या। या दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शाळेच्या वतीने झाडे लावा, झाडे जगवा, पर्यावरण वाचवा असा संदेश देण्यात आला। विद्यार्थ्यांच्या ढोल पथकाने व त्यांच्या वारकरी संप्रदायाच्या वेशभूषेने शहरातील नागरिकांचे लक्ष वेधले होते। तसेच या दिंडी सोहळ्यात माजी नगराध्यक्षा साधना महाजन, जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले, अभय बोहरा, दीपक पाटील यांनी ताळमृदुंगाच्या गजरात पाऊली खेळली। तसेच या सर्व मान्यवरांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली। मैं तो पूरी जिंदगी गई। अरे तू लाडू नहीं सकत। Yeah!
तरी बाप साऱ्या जगाचा होई तो
मराठी में याद है सबको, पर्यावरण वाचवा देश वाचवा, आप बोलना देश वाचवा, पर्यावरण वाचवा, पर्यावरण वाचवा, पर्यावरण वाचवा। सालाबादा प्रमाणे सुद्धा शैक्षणिक पंढरी जामनेर नगरी मध्ये भक्तियाचा मेळा भरलेला आहे। लॉर्ड गणेशा परिवार गेल्या 15 वर्षापासून ही आषाढ पालखी वारी काढते, त्यामुळे जामनेर नगरीमध्ये भक्तिमय वातावरण झालेलं आहे। यावर्षी रॉयल गणेशा परिवाराने सर्व माननीय अतिथी विद्यार्थी यांना यावर्षी सीडबॉलचं वितरण केलेलं आहे, जेणेकरून पर्यावरणाचा एक पूरक संदेश देण्याचा लॉर्ड गणेशा प्रयत्न करते। झाडे लावा, झाडे जगवा आणि आपण सुद्धा जगा। मी सर्व जामनेरकर नागरिक बंधू भगिनींना, लॉर्ड गणेशा परिवारातील सर्व सदस्यांना या आषाढ एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। पांडुरंगा चरणी विनंती करतो की पांडुरंगा भरपूर पाऊस येऊ दे, शेतकऱ्याच्या शेतात पिकू दे, सायमाय पिकू दे, अशीच मी पांडुरंग चरणी प्रार्थना करतो। आणि सर्वांना पुनश्च आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा आशीर्वाद आपल्या जामनेरकरांवर हमेशा बरसत राहील अशी त्याच्या चरणी विनंती करतो, प्रार्थना करतो। नमस्कार। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।